लॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये टोमॅटोला सध्या बाजारात गवडीमोल भाव मिळत आहे त्यामुळे देगलूर तालुक्यातील हानेगाव येथील शेतकऱ्याने तब्बल तेवीस एकरावरील टमॅटो शेतकऱ्याने अक्षरशः फेकून दिलेला आहे शेतकऱ्याला उत्पन्न तर नाहीच पण उलट तब्बल लाखो रुपयांचा खरेदी पाण्यात गेलेली आहे देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील संदीप पोकलवार या शेतकऱ्यानं लाखो रुपये खर्च करत टमॅटोची लागवड केली होती मात्र टाळेबंदीमुळं टोमॅटोला बाजारात किलोला दोन ते तीन रुपयांचा भाव मिळतोय त्यामुळं पोकलवार यांनी टमॅटोची बागा उपटून टाकून टमॅटो फेकून दिलेत यात या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय रान तयार करणं मल्चिंगसह तीन लाख वीस हजार टमॅटो आणि शेवगा रोपे खरेदी सात लाख खत कीटकनाशक चार लाख सत्तर हजार रुपये वेळूचे बांबू आणि ताराने सहा लाख दोन लाख रुपये विक्री सडलेला टोमॅटो बाहेर काढणं दोन लाख रुपये डिसेंबर जानेवारी मध्ये तेवीस एकर मध्ये तब्बल पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून या टमॅटो मध्ये शेवगा आंतरपीक म्हणून लागवड करण्यात आली ऐन काढणीच्या तोंडावर आलेले टोमॅटो कोरोनामुळे सर्वत्र ही बाजारपेठ आणि वाहतूक सेवा ठप्प असल्यानं शेतातच सडून जात आहे यामुळे मोठं नुकसान या नुकसा शेतकऱ्यांचं होत आहे भाजीपाला वर्गाला देखील पीक विमा योजनेत सहभागी करून घ्यावं अशी मागणी शेतकरी संदीप पोकलवार यांनी सरकारकडे केली आहे वीस जानेवारी पर्यंत तेवीस शक्कर मध्ये आपण टोमॅटो पीक घेतले होते त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून शेवा घेतलं होतो पूर्ण नांगरटीपासून रोप लागवडीचा खर्च स्प्रे ड्रिपचा खर्च हे सगळं ब्रिक वॉटर सल्युवलचा खर्च फवारणीचा खर्च असं काट्या बांधणे तार बांधणे मजुरी लेबर आणि दोरी बांधणे हे सर्व त्याचं पा पाहिलं तर जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये तेवीस एकरचा खर्च आहे आणि ऐन पीक तोंडावर यायला कोरोना जगाला संकट आल्यामुळे माल जायला तयार नाही आपली शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या पाठीशी आहे बोलणं त्या आहे त्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे त्याच्यामध्ये भाजीपाल्याचा समावेश करून शेतकऱ्याला सहकार्य करावे शासनाला विनंती आहे माझी आणि शेतकरी म्हणजे रात्रंदिवस बेरात्र पाणी सोडायला जाऊन त्याचं मोलाचं मोल व्हायला तयार नाही आणि शासनाने थोडं शेतकऱ्याला कसं होईल तसं दिवसाच्या हप्त्यामध्ये कसं लाईट देता येईल ह्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे